कल्याण सिल्वर सोनेरी नगरी दाखल झाली। आता कल्याण सिल्वर ने चंदेरी दुनिया विटे शहराच्या सौंदर्यात भर पडली, ती म्हणजे भव्य अशा कल्याण सिल्वर ने उत्कृष्ट अशा चांदी गिफ्टच्या वेगवेगळ्या व्हरायटीज, ज्यामध्ये भव्य असा डिनर सेट, देवी पूजा संच, मोहक बाळ सेट्स, पैंजण, समई, छल्ला अशा अलौकिक सौंदर्यपूर्ण चांदीच्या व्हरायटीज उपलब्ध। दसरा व दिवाळी निमित्त मजुरीवर 25% सूट। मग आजच भव्य अशा कल्याण सिल्वर दालनाला भेट द्या। आमचा पत्ता मिलिंद चेंबर्स, मुथूट फायनान्स शेजारी कराड रोड, विटा। त्याच्या संदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पवार साहेबांचं वय एवढं झालं, आज पुन्हा त्यांनी जबाबदारी स्वीकारलेली आहे। परवाच आपलं अधिवेशन त्या बाबतीमध्ये झालेलं होतं। मित्रांनो, आव्हानं खूप आहेत, खूप अडचणी आहेत। महागाई प्रचंड वाढतीये, बेरोजगारी वाढतीये। आत्ताच मला एक निरोप आला की नरेंद्र साहेबांच्या आयुष्याचा आढावा घेणाऱ्या चित्र प्रदर्शनाचं उद्घाटन नांदेडला का कुठं होत होतं, आणि त्या प्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नोकरी मागण्यास गेलेल्या युवकावर नांदेड येथे लाठी हल्ला करण्यात आला। अरे, तो बेकार असलेला युवक नोकरी मागायला जाणार ना? आज आम्ही जरी विरोधी पक्षामध्ये असलो तरी मला पण सकाळपासून काही लोक म्हणालीस की मुलं भेटली की दादा आमचं नोकरीचं काय। आज तरुणांच्या बद्दल वेगवेगळ्या पद्धतीनं आम्ही पोलीस भरती, शिक्षक भरती अशा वेगवेगळ्या भरत्या काढलेल्या होत्या। दुर्दैवाने शिक्षक भरतीमध्ये काही भ्रष्टाचार झाला आणि नको त्या गोष्टी घडल्यामुळं तिथं थांबवावं लागलं, पुन्हा तिथं भरती करायचं ठरवलेलं होतं, परंतु आमचं सरकार गेलं। आज सरकारमध्ये जवळपास 125,000 जागा आपण भरू शकतो, सगळ्या प्रकारच्या, शिक्षकांच्या नाही, पोलीस असतील, वेगवेगळ्या विभागाच्या जागा रिक्त झालेल्या आहेत। काही ठिकाणी तलाठी नाही आहे, काही ठिकाणी सर्कल नाही, काही ठिकाणी ग्रामसेवक नाही, अशा वेगवेगळ्या ठिकाणी जागा आपल्या रिकाम्या आहेत, त्या ठिकाणी भरा। सरकार आता शिंदे साहेबांचं आलंय, तुम्ही त्याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे। परंतु मित्रांनो, तशा पद्धतीचा पुढाकार घेत असतानाचं चित्र पाहायला मिळतंय का? दुर्दैवाने तशा प्रकारचं चित्र पाहायला मिळत नाही। आज देखील विशाल प्रकल्पाच्या सवलती देण्याच्या संदर्भामध्ये एक प्रोजेक्ट आहे आणि त्या प्रोजेक्टचं नाव आहे वेदांता लिमिटेड। त्या वेदांता लिमिटेडच्या संदर्भामध्ये आपल्याला मला सांगायचं आहे, हे आमच्यावर आरोप करतात, प्रकाश आंबेडकर साहेबांनी पण काही सांगितलं, माझ्याकडं 15 जुलै 2022 रोजी दुपारी 12:30 मुख्य सचिवांच्या समिती कक्षामध्ये 6व्या मजला मंत्रालय मुंबई आयोजित करण्यात आलेली आहे। कशाकरता? की ह्या वेदांत लिमिटेड या घटक फॅप प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रामध्ये एकूण 1,57,500 कोटी रुपये गुंतवणूक करण्यात येणार असून त्या अनुषंगाने घटकाने खालील अतिरिक्त मागण्याची विनंती केली। ही किती तारीख आहे? 15 जुलै 2022। तेव्हा अजित पवार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नव्हता, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नव्हते, तिथं धनंजय मंत्री नव्हते, आमचे उद्योग मंत्री सुभाष देसाई नव्हते, हे म्हणतात ना आम्ही लोकांनी केलं। ही मीटिंग तर जुलै महिन्यातली 15 तारखेची आहे, मिनिट्स आहेत, कोण कोण लोक हजर होते ते सगळं आहे। त्याच्यामध्ये हे लोक कमी पडले, सरकार कमी पडलं, 1.5 लाख कोटीची गुंतवणूक येणार होती, 2 लाख तरुणांना तरुणींना काम मिळणार होत, ह्याच्यावर छोटे उद्योग 50,000 कोटीचे त्या ठिकाणी उभे राहणार होते, सगळ्या गोष्टी पोषक होत्या। आणि आता त्याच्याबद्दल उत्तर देता येत नाही, सांगतात मागच्या सरकारने काय केलं। अरे बा, मागच्या सरकारने काय सांगतात तोडू वर करून, 15-7 ची मीटिंग आहे, काही बनवता काय? खोक्यानी जमलं म्हणजे सगळं जमत नसत। या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या तरुणांनी तर पेटून उठलं पाहिजे। यांच्या नाकारतेपणामुळं आज 1.5 ते 2 लाख युवक आणि युवतींच्या नोकरीवर गंडांतर आलेले आहे। आणि काय सांगतात, हा जाऊ द्या, दुसरा आणतो। अरे, दुसरा कुठनं आणतो? तुझ्या काय घरचं आहे का दुसरा आणतो? हे पद्धत जी आहे वेळ मारून देण्याची। अरे, तुम्ही आता राज्यात काय चाललंय ते सांगा ना। अतिवृष्टीच्यामुळं त्याच्यामध्ये ढगफुटीच्यामुळं ज्या पावसांनी नुकसान झालेलं आहे, अजूनही पाऊस पडतोय, अजूनही हवामान खातं म्हणतंय की पाऊस पडेल। आपलं जायकवाडी धरण पुन्हा एकदा भरलं असतं, एवढं पाणी वाहून गेलंय।
महाराष्ट्रातले अनेक धरणं माझ्या इथं असणार उजनी पुन्हा भरलं असतं एवढं पाणी वाहून गेलंय, आत्ता भरलेलंच आहे। ही परिस्थिती तिथला आमचा शेतकरी अडचणीत आला, त्याला पीक विम्याचे पैसे मिळत नाही, त्याचं उत्तर देत नाही। काल पावसामध्ये नेते मंडळींना त्याच्याकरता मोर्चे काढावे लागतायत, आंदोलन करावे लागतायत, अरे त्याचं उत्तर द्या ना। हा मुलगा ज्यावेळेस तुम्हाला नोकरी मागायला येतो त्याच्यावर लाठी हल्ला करता, सत्ता ह्याच्याकरता घेतली,